नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर हळूला सुरुवात करूया आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचे क्वालिटी वाईज क्वेश्चन ऍड केलेले आहेत ते सर्वांनी घ्यायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर आपल्या वडूला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सोने या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे सोने या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे हे महाशब्द सोने या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पव्यात चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगायचा चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे हळू हळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार उत्क्रांत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर वाक्य प्रचार आहे अंग धरणे तर अंग धरणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अंग धरणे म्हणजेच लठ्ठ होणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे अडकिताहा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून तो मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सहावा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ ग्रंथ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो दासोबोध हा ग्रंथ संत रामदास महाराज यांनी लिहिला तो ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक सातवा अपव्यात खालील शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर या ठिकाणी शब्द आहे त्याला तर त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात आहे प्रश्न क्रमांक आठवा पाह्यात मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात विद्यार्थी हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे विद्यार्थी हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक स्वर संधी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात गायीने गवत खाल्ले आधोरेक शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर या ठिकाणी आधुनिक शब्द गायीने आहे तर गायीने या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखाय नेशी तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तृतीय विभक्ती या ठिकाणी योग्य उत्तर असेल हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे प्रतिवर्ष हा शब्द आहे तर ते कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे अवयभाव समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन आहे कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक तेरावा आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे अंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आँश्य। क्रमांक तीन आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक काटेपूर्णा व नळगंगा या द्य... नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत काटेपूर्णा व <Canada's> नळ नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे काटेपूर्णा व नळगंगा या नद्या पूर्णा या नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पंधरा वापर सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे कृष्णा या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक सोळा बाबत कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे दमनगंगा ही नदी कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली नदी आहे प्रश्न क्रमांक सतरावा मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक सलमान रशदी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठरा आशियान या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे एशियन या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे जकार या ठिकाणी या संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पंचायत राज स्वीकारणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे पंचायत राज स्वीकारणार भारतामधलं पहिलं राज्य, भारता राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे भारतामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या एका समितीने केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या एका समितीने केली होती तर महाराष्ट्र राज्यामध्ये नाईक या समितीने लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारसी केली होती प्रश्न क्रमांक एकेवीस थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत क्रमांक तेवीस पाव्यात बेगम हजरत महल यांनी सन अठरा शतवच्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नेतृत्व केले होते बेगम हजरत महल यांनी सन अठरा शतवच्या उठावामध्ये कोणत्या ठिकाणचं नेतृत्व त्यांनी हे केले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे लखनऊ या ठिकाणचं नेतृत्व त्यांनी हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक चोवीस राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वा कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम हा झालेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कोलार ही सोन्याची खाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कर्नाटक या राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोरेन हे भारतामधील पूर्व किनाऱ्यावरचं एक महत्वपूर्ण बंदर कोणत्या एका राज्यामध्ये हे भारतामध्ये पूर्व किनाऱ्यावरचं बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे तुटी हे बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये ते एक प्रमुख बंदर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस तिहार जेल खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तिहार जेल कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे तिहार जेल दिल्ली या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक तीस मुक्त बंदर असे खालीलपैकी कोणत्या बंदराला म्हणतात मुक्त बंदर असे खालीलपैकी कोणत्या बंदराला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे कांडला या बंदराला मुक्त बंदर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकतीस पाहूयात भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे असलेलं राज्य कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस व्यात ऊस लागवडीचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये ऊस लागवडीचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त ऊस लागवडीचा क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक तेथे आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आगरताळा हे त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक चौतीस पाहूयात भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती नदी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नर्मदा नदी भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे प्रश्न क्रमांक सर्वात जास्त पाऊस पडणारे मोसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्या भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस मोसिनराम या ठिकाणी पडतो तर, तर मोसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मेघालय राज्यामध्ये मोसिनराम हे ठिकाण आहे पुढचा प्रश्न माय एक्सपेरिमेंट्स विथ द ट्रुथ या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ या नावाचं पुस्तक खालीलपैकी आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक महात्मा गांधी यांचं ते एक पुस्तक आहे पुढचा प्रश्न पाहतो अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अज्ञातवासी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे दिनकर गंगाधर केळकर या कवीचं अज्ञातवासी हे टोपण नाव आहे पुढच्या भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक पुढचा पाव्यात मतदान करण्याची पात्रता एकवीस वरून अठरा वर्ष कोणत्या एका घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे मतदान करण्याची वयाची पात्रता एकवीस अठरा वर्ष कोणत्या एका घटनादृष्टीने करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकसष्ट घटनादृष्टीने एकवीसरून अठरा वर्ष हे वय करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक चाळीस मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या कोणत्या वर्षी भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला होता मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे सन एकोणीसशे शहात्तर मध्ये मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला होता पुढचा प्रश्न लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे लोखंडाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे एफ ही लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे पुढचा प्रश्न सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता आहे सर्वात हलका धातू कोणता आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन लेखियम हा धातू सर्वात हलका धातू आहे पुढचा प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले प्रभाकर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो भाऊ महाजन यांनी प्र, प्र, प्रभाकर या नावाचं साप्ताहिक हे सुरू केले होते पुढचा प्रश्न प मानू जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक बेकी कोण आहेत माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विद्यार्थी पुस्तकाच्या लेखिका आहेत प्रश्न क्रमांक पुढचा दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव खालीलपैकी काय होते तर विद्यार्थी मित्र यशवंत त्यांच्या दत्तक पुत्राचे नाव होते प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे शरीरामध्ये तांबड्या रक्त पेशींचा नाश होतो खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्त पेशींचा नाश होतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे मलेरिया या रोगामध्ये शरीरामधील तांबड्या रक्त पेशींचा नाश होतो पुढचा प्रश्न पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला होता तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन आहे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता पुढचा प्रश्न राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो तर विद्यार्थी राज्यपालांना राज्य, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचा कलम कोणता आहे भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचा कलम कोणतं कलम आहे तर कलम बावन हे भारताचा राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम आहे कृष्ण प्रश्न क्रमांक पन्नास गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे गीतांजली या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे तर ऑप्शन क्रमांक एक आहे रवींद्रनाथ टागोर यांचं गीतांजली या नावाचं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न प स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून असा उल्लेख खालीलपैकी कोणाचा होतो सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य एक प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सॲप करून किंवा कॉल करून ते अतिसंभाव्य प्रश्नसंच तुम्ही घेऊ शकता